जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात 44 भारतीय जवानांचे रक्त सांडल्यानं देशभरात पाकिस्तान विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. शुक्रवारी पाकिस्तानाचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील तुळजापूर वेसमध्ये श्रीराम सेनेच्या 100 तरुणांनी पाकिस्तानाचा झेंडा आणि दहशतवाद्यांचे पुतळे जाळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन आपला रोष व्यक्त केला. जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट बंदी लागू करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध होत असून सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. उरी द सर्जिकल स्ट्राईक फेम अभिनेता विकी कौशल यानंही या हल्ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे. भारत व्याप्त काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला हल्ला हा चिंतेचा विषय आहे. जगभरात कोठेही झालेल्या हिंसेचा आम्ही नेहमीच निषेध केला आहे. याबरोबरच कोणताही तपास न करताच या हल्ल्याशी पाकिस्तानाचा संबंध जोडणारी भारतीय प्रसारांमध्ये आणि भारत सरकारच्या आरोपांचे आम्ही खंडन करत आहोत असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. येत्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मिळतील आणि सद्यस्थितीत तेच पंतप्रधान होतील असा दावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शक्यता फेटाळून लावली. पुलवामा जिल्ह्यात चढवलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्याचा अभिनेता जितेंद्र जोशीनं सोशल मीडियावर कविता पोस्ट करत निषेध व्यक्त केला आहे. निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पलपोटी, मने कोरडे रक्तानेही भिजली नाही अशा शब्दात जितेंद्रने संताप व्यक्त केला आहे. कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी. जागा देणे घेणे, प्लॉट खरेदी विक्री, फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल. 2 BHK, 1 BHK, 3 BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत. 7/12 उतारा काढणे, जागेवर नाव नोंदणी करणे, वारस नोंद करणे, विभागणी करणे, मोजणी करणे, मृत्यूपत्र तयार करणे, सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे, रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील. शॉप ऍक्ट लायसन्स काढून देणे, मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील. संपर्क अंजली मालाणी 88-05-31-49-91 आणि 99-60-83-37-67. पत्ता विजय राज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर. मागच्या वेळी जसे उत्तर दिले तसेच उत्तर आत्ताही देण्याची गरज आहे असं म्हणत मोहन भागवत यांनी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. मोदी सरकारनं या हल्ल्याला जसास तसे उत्तर दिलेच पाहिजे असंही सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आगामी निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीबाबत रखडलेल्या चर्चेची कोंडी फोडली. उद्धव ठाकरे यांच्याशी युतीबाबत येत आहे लोकसभा निवडणूक 2019. आपण मतदार असाल तर मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. जरी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असले तरी मतदान यादीतील आपल्या नावाची खात्री करायला विसरू नका. मतदार यादीतील नाव व इतर तपशील पडताळणीसाठी 1950 संपर्क करा किंवा EPIC नंबर हा SMS 1950 पाठवा. ऑनलाईन सेवेसाठी www.nvsp.in ला भेट द्या किंवा मतदार सुविधा केंद्रास भेट द्या. जर आपल्या नावाची नोंद एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्यास कृपया नमुना 7 भरून इतर ठिकाणाहून आपले नाव अवश्य काढावे. मतदार यादीतील आपल्या तपशीलमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्ती करण्यासाठी नमुना 8 भरून अर्ज करा. विधानसभा मतदारसंघात आपला पत्ता बदलला असल्यास नमुना 8A भरावा किंवा इतर विधानसभा मतदारसंघामध्ये स्थानांतर झाले असल्यास नमुना 6 भरून अर्ज करावा. मतदार बनण्यासाठी दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेले नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत. ऑनलाईन www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट देऊन नमुना 6 भरावा. ऑफलाईन CEO किंवा DEO च्या संकेतस्थळावरून नमुना 6 डाउनलोड करावा. आपला तपशील भरून अर्ज मतदार नोंदणी अधिकारी ERO किंवा बूथ लेवल अधिकारी BLO यांच्याकडे जमा करावा. नमुना 6 सोबत जोडायची कागदपत्रे
पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र, वयाचा दाखला 18 ते 21 वर्षे वयोगटासाठी व रहिवासी दाखला या कागदपत्रांची प्रत आपण https://eci-citizenservices.eic.nic.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवू शकता.